सावली तहसील के सामदाभुज ग्राम पंचायत अंतर्गत मौजूद जर्जर पानी की टंकी दुर्घटनाओं को दे रही आमंत्रण, वह किस प्रकार देखते इस खबर में। सावली तहसील के सामदाभुज ग्राम पंचायत के अंतर्गत गाँव वासियों को शुद्ध पीने का पानी मिले, इसके लिए पिछले लगभग 40 से 45 वर्ष पुरानी पानी की टंकी का निर्माण किया गया, मगर अब अनेक वर्ष होने के कारण यह टंकी की अवस्था जर्जर हो चुकी है और जर्जर होने के कारण टंकी के अनेक भागों के टुकड़े नीचे गिरते हैं और जिसकी वजह से नागरिकों के स्वास्थ्य को धोखा निर्माण हो रहा है। वहीं संबंध में नागरिकों ने नई टंकी के निर्माण की मांग की है, तो सुनिए इस संदर्भ में वहां पर मौजूद एक गांववासी ने सीटीवी न्यूज़ के विशेष प्रतिनिधि प्रवीण गेडाम के साथ बातचीत के दौरान क्या कहा। माझ्या घराजवळ पाण्याची टाकी आहे आणि ही पूर्णपणे जीर्ण झालेली आहे आणि इथे कॉन्क्रीटिंग वगैरे सर्व खाली पडून राहिली आहे। तरी पण ग्रामपंचायत सरपंच यांना वारंवार बोलत असताना सुद्धा हे गावामध्ये पाणी सोडण्यासाठी निर्लिखित टाकीमध्ये पाणी भरून पाणी सोडण्यात येत आहे, तरी पण ती उद्याच्या दिवशी कोसळली तर आमच्या घराला धोका आहे, आमच्या मुलाबाळाला धोका आहे आणि याचा जबाबदार कोण, यासाठी आम्ही वारंवार ग्रामपंचायतला बोलणं करूनही सुद्धा काही लक्ष देत नाही आहे। तरी पण आज आम्ही स्वतः पत्रकारांसोबत पत्रपरीक्षा घेऊन आम्ही हे गावातील समस्यासाठी किंवा पाण्याच्या नवीन टाकीसाठी मागणी करीत। वही संदर्भ ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील भांडेकर ने भी अतिशीघ्र नए टंकी की निर्माण की मांग की। आज आपण पाहतो आहे की या टाकीला साधारण 30 ते 40 वर्ष झालेली आहे, जुनी टाकी आहे आणि ही टाकी निर्लिखित असून सुद्धा इजाज पाण्याच्या वापरासाठी उपयोग होऊन राहिलेला आहे, परंतु आज असं दिसत आहे इथे की या घराच्या सभोवतालच्या लोकांना या टाकीचा धोका आहे, कारण ही टाकी पूर्णपणे निर्लिखित झालेली आहे। ग्रामपंचायतमध्ये याचा आम्ही ठराव घेतलेला आहे, तरीसुद्धा ग्रामपंचायतीचं या टाकीकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे। तरी आमची सगळ्यांची इच्छा आहे की यावर एक ठोस उपाययोजना करून नवीन टाकीचे बांधकाम करण्यात यावे।